नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला विज्ञान विषयातील नैसर्गिक साधन संपत्ती या पाठाबद्दल माहिती मिळवायची आहे. मुलांनो, आपल्याला आपल्या अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गात उपलब्ध असणाऱ्या अनेक पदार्थ अनेक गोष्टी ज्या निसर्गात उपलब्ध आहेत आपण त्यांच्याद्वारेच आपल्या गरजा आपण पूर्ण करत असतो. पृथ्वीवरील दगड, माती, खनिजे, पाणी, हवा, वनस्पती, प्राणी या सर्व उपलब्ध साधनांचा आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोग करत असतो. या सर्व साधनांनाच आपण नैसर्गिक साधनसंपत्ती असं म्हणत असतो. नैसर्गिक साधनसंपत्तीचे साधारणपणे तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार भूकवचावरील साधनसंपत्ती. यामध्ये खनिजे, धातुके, खनिज तेल, इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये यांचा समावेश होतो. दुसरा प्रकार आहे वनसंपत्ती. यामध्ये जंगले, औषधी वनस्पती, कंदमुळे, लाकूड, सूक्ष्मजीव, प्राणी या सर्वांचा समावेश होतो. यानंतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा तिसरा प्रकार आहे सागर संपत्ती. यामध्ये समुद्रात असणारे मासे, विविध जलचर प्राणी, रत्ने, शिंपले, खनिज तेल, नैसर्गिक वायू व त्यामध्ये मिळणारे मिठासारखे अनेक खनिजे आहेत या सर्वांचा समावेश सागर संपत्तीमध्ये होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण यापुढील व्हिडिओमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीच्या तीनही प्रकारांचा सविस्तरपणे एक एक करून अभ्यास करणार आहोत.